नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रमोद ढेंगळे आपण सर्वांचं स्मार्ट शिक्षकच्या यूट्यूबवरील व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या मोबाईलमध्ये एकापेक्षा जास्त जर यूट्यूब चॅनल चुकून किंवा नकळत क्रिएट झाले असेल तर हे चॅनल मोबाईलवरच कसे डिलीट करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलचे कोणतेही व्यवस्थापन करायचे असेल तर आपल्याला आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये क्रोम या ब्राउझरचा वापर करावा लागेल। यासाठी मी प्रथमतः क्रोम ब्राउझरला ओपन करतो। यानंतर आपल्याला क्रोमच्या सर्च बारमध्ये youtube.com असा सर्च द्यावा लागेल। सर्च देताच आपल्याला ज्या ईमेल आयडीने जे चॅनल तयार केले त्याच ईमेल आयडीने इथे लॉग इन असणे गरजेचे आहे। तत्पूर्वी मी यात 3 डॉट्सवर क्लिक करून माझ्या या ब्राउझरला डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पुढे दिसणाऱ्या बॉक्सला मी चेक मार्क करतो। बघा, माझे हे ब्राउझर डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट झाले। बघा, झूम करून मी आपल्याला या उजव्या कोपऱ्यात दाखवतो। आपल्याला ज्या चॅनलला डिलीट करायचे आहे त्या चॅनलने इथे लॉग इन असणे गरजेचे आहे। यासाठी मी या आयकॉनवर क्लिक करतो। आयकॉनवर क्लिक करताच मला ज्या चॅनलला डिलीट करायचे आहे त्या चॅनलचे नाव आहे डेमो चॅनल। बघा, मी तुम्हाला माझ्या अकाउंटवर म्हणजेच या ईमेल आयडीने किती चॅनल तयार झालेले आहे तुम्हाला दाखवतो। बघा, या एका ईमेल आयडीने मी 4 यूट्यूब चॅनल तयार केलेले आहेत। आपण कितीही चॅनल तयार करू शकता। या 4 चॅनलपैकी डेमो चॅनल मी तुम्हाला डिलीट करून दाखवतो। त्यामुळे मी या डेमो चॅनलला क्लिक करून या चॅनलमध्ये मी या अकाउंटमध्ये लॉग इन असेल यावर क्लिक करतो। परत या आयकॉनला क्लिक करून युअर चॅनलवर येतो। बघा, मला हे डेमो चॅनल डिलीट करायचे आहे। यासाठी परत मी या आयकॉनवर क्लिक करीन आणि इथे सेटिंगवर येईल। यामधून व्ह्यू ॲडव्हान्स सेटिंग हा पर्याय मी निवडेन। हा पर्याय निवडताच आपल्यासमोर आपल्या चॅनलचे ॲडव्हान्स सेटिंग उपलब्ध झालेले आहे आणि आपल्याला इथे खाली डिलीट चॅनल नावाचा एक ऑप्शन दिसत आहे। त्यानंतर या डिलीट चॅनलला क्लिक करतो। यानंतर आपल्याला आपलं हे चॅनल ज्या ईमेल आयडीने तयार केला आहे त्या ईमेल आयडीचा पासवर्ड एंटर करणे गरजेचे आहे। मी इथे ईमेल आयडी एंटर केला आणि या बॉक्समध्ये पासवर्ड टाकला आणि मी नेक्स्टला क्लिक केलं। यानंतर रिमूव्ह यूट्यूब कंटेंट हा पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि इथे विचारला गेलेला आहे हाईड ऑर डिलीट युअर कंटेंट फ्रॉम यूट्यूब। इथे 2 पर्याय आपल्याला दिसत आहे, आय वॉन्ट टू हाईड माय कंटेंट आणि दुसरा पर्याय आय वॉन्ट टू परमनंटली डिलीट माय कंटेंट। पहिल्या या ऑप्शनला क्लिक करून आपले चॅनल यूट्यूबवरून लपवू शकता आणि या दुसऱ्या पर्यायाला क्लिक करून आपण आपले चॅनल परमनंटली डिलीट करू शकता। चला तर मला हे डेमो चॅनल आहे, हे डेमो चॅनल परमनंटली डिलीट करायचे आहे। यासाठी मी दुसऱ्या पर्यायावर क्लिक करतो। यानंतर आपल्याला इथे परमनंटली डिलीट करण्यासाठी एक परमिशन मागितली आहे, यासाठी या चेकबॉक्सवर क्लिक करतो आणि इथे डिलीट माय कंटेंट वर क्लिक करून पुढे जातो। यानंतर परत आपल्याला विचारला गेला आहे डिलीट युअर कंटेंट, इथे डिलीट माय कंटेंटवर क्लिक करा। आपण जे चॅनल डिलीट करणार या चॅनलचे नाव इथे आपल्याला एंटर करायचे आहे। बघा, प्लीज कन्फर्म बाय टायपिंग इन युअर चॅनल नेम आणि कंसात आपल्या चॅनलचे नाव दिले आहे। मी यावर क्लिक करतो आणि इथून माझ्या चॅनलचे नाव लिहून घेतो, डेमो चॅनल। बघा, इथे डेमो चॅनल जे नाव दिलेलं आहे म्हणजेच आपला डेमो चॅनल हे डिलीट करायचं आहे, तेच नाव इथे एंटर करा, डेमो चॅनल, आणि यानंतर इथे डिलीट माय कंटेंटला क्लिक करा। बघा, अशा प्रकारे रिमूव्ह युअर कंटेंट, युअर कंटेंट इज बीइंग डिलीटेड।
बघा आपला चॅनल डिलीट झाल्यानंतर आपण डिफॉल्ट ईमेल आय डीने इथे लॉग इन झालेलो आहोत. आपला या ईमेल आय डीने 4 चॅनल आपण तयार केले होते, तर इथे आपल्याला केवळ 3 चॅनल दिसत आहे, म्हणजेच आपलं पहिलं डेमो चॅनल हे डिलीट झालं आहे. अशा प्रकारे मित्रांनी मैत्रिणींनो, आपण आपला ईमेल आय डीने चुकून किंवा सहज तयार झालेले चॅनल हे सोप्या पद्धतीने डिलीट करू शकता, तेही मोबाईलवर. नक्कीच मित्रांनी मैत्रिणींनो, आपणास मी सांगितलेली माहिती समजली असेल ही आशा करतो. या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया एका नव्या स्मार्ट व्हिडिओसह. तोपर्यंत राहा स्मार्ट, व्हा स्मार्ट.